कर तुला काय करायचं. पण मला एक सांग, तू काय विचार केलायस? बाबा मी पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं ठरवलंय. काय पोलीस कॉन्स्टेबल? हे अचानक कसं काय तुझ्या डोक्यात आलं? काय करू, सांगू का बाबांना की हे सिद्धांतने सुचवलंय? मला बाबांशी खोटं बोलायचं नाहीये, पण बाबांना हे सगळं आवडणार पण नाही. अक्षरे काय विचारतोय? मी बोल की. बाबा ते मी टीव्हीवर एक प्रोग्राम पाहिलेला, तेव्हा वाटलं की हे मी करू शकते. अक्षरे तुला ठाव आहे, पुरींनी हे करू नये ते करू नये अशा विचारांचा मी नाही. पण तरी भी कुठला भी निर्णय घेताना आपल्याला एक पोरगी आहे, तिला सांभाळून ते सगळं करायचंय हे डोक्यात ठेव. हो, आणि तो जॉब कठीण असतो, काळ वेळ काहीच नसतो ना त्याला. हा हो, बरोबर बोलते ते. आपण सगळ्यांनी साथ दिली ना तर छकुलीलाही सांभाळू शकू आणि तीही छान काम करू शकेल. बाईंनी स्वतः काम करणं ही खूप मानाची आणि मौल्यवान गोष्ट आहे. अक्षरे जो काय निर्णय घेशील तो नीट विचार करून घे. त्या निर्णयाच्या पाठीशी मी उभा आहे भक्कम. मग तर मला कसली काळजीच नाहीये. बर, मी येते चौकशी करून. थांब, मी येतो तुला सोडायला. रोहन, आता मला एकटीने बाहेर पडायची सवय करून घ्यायला हवी ना. येते मी. चला, मी आवरून घेते. आता तुम्ही दुपारी जेवायला येणार आहात की डबा देऊ तुम्हाला? काम किती येते बघून सांगतो तुला. चाल, उमा ताई. हा, मी पण येते. लय लहान वयात तुझ्यावर लय मोठी जबाबदारी आली पुरी, पण त्या वजानं तू कोलमडत नाहीस, खंबीरपणे उभी राहतीस, खांदे मजबूत करतीस, ते बघून मन भरून आलं. इटुराया, काळजी घे माझ्या लेकराची. काही मदत करू का? नाही हो, काय करायचं नाही. बघा, सगळं तयार आहे. अचानक जर काही सांगितलं डबा पाहिजे तर भरायला भरा ना. हो ना, तुम्ही फक्त डबा भरायचाच बाकी ठेव. हो ना. उमाताई, मी आल्या दिवसापासून पाहते, दर 2 दिवसांनी तुमच्याकडे भरली वांगी असतात. रोज दिली ना तरी खात्री बघा, हे मुलांच्या काळजी पोटी करत नाही रोज मी. ह्यांना भरली वांगी खूप आवडतात. पाटलांच्या आवडीनिवडी अगदी तोंडपाठ आहेत ना तुम्हाला. ओ, एवढं करतात ते आपल्यासाठी. आपण फक्त त्यांची आवड निवड लक्षात ठेवून त्यांच्यावरच प्रेम व्यक्त करू शकतो. अजून काय पाहिजे असतं आयुष्यात? कुणीतरी आपल्याला जीव लावावा, आपण कुणाला तरी जीव लावावा, ह्यातच आयुष्यातलं सुख असतं ना. किती भाग्यवान असतात अशी लोक ज्यांच्या आयुष्यात प्रेम करणारा आपला हक्काचा माणूस असता. आम्ही भांडतो पण तेवढेच. अहो, ती तर व्हायलाच हवी. पण प्रेम करणं, मग भांडणं होणं, रागावणं, रुशणं, फुगणं, मग समजूत काढणं आणि पुन्हा प्रेमात पडणं, तेव्हा एक चक्र पूर्ण होतं आणि आयुष्याला खरा अर्थ तयार होतो. कल्याणीताई, एक विचारू का तुम्हाला? विचारा ना. शौनकचे बाबा कुठे असतात? म्हणजे काय करतात ते?
आमच्या आयुष्यातनं असेच ते एक दिवस निघून गेले आणि आता कुठे कसे काय करतायत आम्हाला काहीच माहिती नाही. काय अरे असं कसं पळाला तो? हा तुमचं लक्ष नव्हतं का? तुम्ही काय करत होता? बे अक्कल मूर्खात इतक्या वर्षांच्या मेहनतीवरती बोळा फिरवला तुम्ही लोकांनी. तो जर सापडला नाही ना मी जिवंत सोडणार नाही तुम्हाला कोणालाही. शोधा जाऊ. दादा काय झालं रे, केवढा चिडलायस? कोण पळून कोण गेलंय? एक सिक्रेट आहे गुपी, ते नंतर सांगेन. जा. पण झालंय काय? जा म्हटलं ना, नंतर सांगेन. जा. आईच्या लग्नाचा अल्बम. पुरींनी हे करू नये ते करू नये अशा विचारांचा मी नाही. कुठला भी निर्णय घेताना आपल्याला एक पोरगी आहे, तिला सांभाळून ते सगळं करायचंय हे डोक्यात ठेव. अक्षरा कसला विचार करतेस? आता विचार करू नकोस, आता कृती करण्याची वेळ आली. आता असे कुठलेही विचार करू नकोस जे तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेतील. नाही अरे, आता एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे नाहीच घ्यायचंय. पण मी फक्त एक स्त्री नाही तर आई सुद्धा आहे. इथे वेळ देत असताना मला माझ्या मुलीला वेळ देता नाही आला तर तिच्यावर तर अन्याय नाही ना होणार, हाच विचार येतोय सारखा. मी समजू शकतोय. हे बघ, तुला हे वाटणं अगदी साहजिक आहे. पण हे सगळं तू कोणासाठी करतेयस? तिच्यासाठीच करतेयस ना, तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करतेयस बरोबर. अशा वेळी ना हिरकणीला आठवायचं, तिने कसं हिमतीने दोन्ही कर्तव्य पार पाडली. हे बघ, आदर्श हा एकदाच घातला जातो पण त्याचा पाठ पुरावा आपल्याला आयुष्यभर करावा लागतो. हो, थँक्यू सिद्धांत. का माहित नाही पण तुझा खूप आधार वाटतो. ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. चल आता फॉर्म घे आणि लिही सगळं, नाव, पत्ता, तारीख, तुझं मॅरिटल स्टेटस. विडो लिहू ना? विधवा. दीपक राणे हा गुंड त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी झालेल्या चकमकीत दीपक राणे हा गुंड मारला गेला. आयुष्य कुठल्या क्षणी कुठलं वळण घेईल नाही सांगतायत. बघ ना, काल परवा पर्यंत मी सौ अक्षरा लिहित होते आणि आज विधवा लिहायचंय. अक्षरा हे बघ, सावर स्वतःला, हिम्मत ठेव, तुझं सत्य स्वीकार आणि लिह मॅरिटल स्टेटस. खचू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. Thank you.
शौनक, त्या सायकल रेसच्या दिवशी जे काही घडलं का नाही त्यात 100% तुझ्या मामाचा हात आहे. अगदी माझ्या मनातलं बोललात बाबा. माझ्या मॉमचा तुला फोन आला का? कशाला? बघ, वैशालीताईंनी हे सांगितलं म्हणजे त्यांनी घरातच ऐकलं असणार आहे. मला वाटतं शौनकला कुठेच नोकरी मिळू नये म्हणून सुद्धा मामाच प्रयत्न करत असणार आहे. नाही, नोकरीच सोड पण एखाद्याच्या जीवावर उठायचं म्हणजे. शौनक, तो राजन इशारी सापासारखा तुमच्यावर डुक धरून बसलाय. तो सहजासहजी तुमची पाठ सोडणार नाही. आईने एवढी कष्टाने उभी केलेली कंपनी त्याने हडप केली, सगळा पैसा घेतला तरीही त्याची हाव संपली नाही. हो ना, आज तू म्हणत होत्या त्यांना याचा खूप त्रास होतोय आणि काहीही करून त्यांना त्यांच्या हक्काचं जे काही आहे ते परत मिळवायचंय. खरंय, दिवस रात्र अस्वस्थ असते ती, खूप त्रास होतो तिला या सगळ्या गोष्टींचा आणि तिला हा अन्याय नाही सहन. समजतंय मला ती शौनक. अरे आत्याबाईंनी रक्ताचं पाणी करून एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. तुमच्या कंपनीच्या गॅरेजचा इन्चार्ज होतो मी, तेव्हा बी सगळा कारभार आत्याबाईच बघायच्या. आणि तुझा मामा केबिन मध्ये बसून कार असताना लावा लाव्या करत बसायचा. मला आठवतंय ना काका, तुम्हाला सुद्धा नमवण्यासाठी त्यांनी तुमच्यावरती खोटे नाटे आरोप केले होते. अरे मला नमवण्यासाठी लयरान हानलं त्या राजन सरदेशमुखानं, पण मी नमलो का? अजिबात नाही. अरे आज बी छोट का असं ना, माझं स्वतःच गॅरेज आहे, त्याची पोर माझ्या घरात सुखात आहे. बाबा, मी नेहमी तुमच्या बाजूने बोलते कारण तुमची बाजू नेहमी खऱ्याची असते. या घरासाठी मी माहेर सोडलं पण याची जरा सुद्धा लाज नाही वाटत डॅडाला. त्याला लाज शरम नाही हाच तर प्रॉब्लेम आहे ना. निर्लज्जम सदा सुखी. काळजी करू नको शौनक, ह्या बाबतीत तुला लागल ती मदत करायला मी तयार आहे. जावई आहेस तू माझा आणि जावई लेखासारखा असतो. आज जर बाबा असते तर ही वेळच आली नसती. तुला तुझे बाबा आठवतात? नाही. खर तर ही प्रॉपर्टी माझ्या आजोबांची होती. आईने लव्ह मॅरेज केल्यामुळे आजोबांनी तिला प्रॉपर्टीतून बेदखल केलं. हो, डॅडा सुरुवातीपासून त्यांच्यासोबत काम करतो आणि मग आजोबांनी डॅडाच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी केली. काय? पॉवर ऑफ अटर्नी राजनच्या नावावर आहे आणि आत्याबाई बेदखल होत्या? हो, पण काका खर तर नुसती पॉवर ऑफ अटर्नी नावावरती असून चालत नाही. संपूर्ण अधिकार मिळवण्यासाठी त्याचे मालकी हक्क असावे लागतात. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजोबांनी आणखीन एक मृत्यूपत्र केलं होतं, त्यात संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण त्यांनी आईला बनवलं होतं. ते मृत्यूपत्र कुठे आता? माहित नाही, कदाचित मामाकडे असेल की नाही हे सुद्धा नाही माहित. जेव्हा ही गोष्ट आईला कळली तेव्हा कदाचित ही गोष्ट मामालाही कळली असेल आणि म्हणूनच मामानी पेपरवरती आईच्या सह्या घेतल्या आणि त्याची बाजू सेफ केली. हो, तू तुझ्या बाबांविषयी बोलत होतास, कुठे तुझे बाबा? नाही माहित मला.
खरं तर माझे बाबा खूप चांगले होते, पण कशी काय त्यांना दारूची सवय लागली माहित नाही. आईने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचं ते व्यसन वाढतच राहिलं. शौनकच्या बापाला मीच दारूचं व्यसन लावलं. त्यानंतर तो दारूच्या इतक्या आहारी गेला की स्वतःच्या बायकोला मुलाला पार विसरून गेला. वाव डॅडा अमेझिंग. पण मग पुढे काय झालं? एक दिवस केदारला माझ्याबद्दलचं सत्य समजलं. म्हणजे नक्की काय झालं होतं? आमच्या बाबांचा कल्याणी ताईवरती राग होता, पण नंतर ते तो राग विसरले आणि त्यांनी कल्याणी ताईचं नॉमिनेशन या सगळ्या प्रॉपर्टीवरती केलं. तेव्हा केदार शुद्धीवर होता. तेव्हा त्याला कळलं की मीच माझ्या मार्गातले काटे दूर करतोय. म्हणजे? म्हणजे असं की दिव्या जेवायला येतेस ना, आणि तुझा दादा येणार आहे का? येणार आहे, येणार आहे. बच्चू मी तुला त्या मीटिंग्स बद्दल त्या सगळ्या व्यवहाराबद्दल नंतर सांगतो. नंतर सांगतो म्हटलं ना. चल आता जेवायला चल. दिव्या उशीर होतोय, चल. ती वाट बघते. चल. बाबांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आईने एक दिवस मला घेऊन घर सोडलं. खूप लहान होतो त्यामुळे कुठे थारा घ्यावा हेच कळत नव्हतं. आणि एक दिवस मामाने आम्हाला दोघांना बघितलं निराधार. का कोणास ठाऊक, त्याला काय वाटलं माहित नाही, पण तो आम्हाला त्याच्या घरी घेऊन आला. आईला त्यांनी बिझनेसमध्ये सामावून घेतलं. मामाने बिझनेस डबघाईला आणला होता. आईने तो सावरला, वाढवला. त्याच्यात मामाचं काहीच कर्तृत्व नाही. मामाने फक्त मजा केली, पैसा उडवला. मग तुला ते कळत नव्हतं? अरे नाही, कारण तेव्हा मी परदेशात होतो, त्यामुळे इथे काय घडतंय मला काहीच कल्पना नव्हती. मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा मामाचं खरं रूप मला कळायला लागलं. पण का कोण जाणे, अजूनही मला असं वाटतंय की हे दिसतंय तेवढं सोपं नाहीये. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय, माझी खात्री आहे. आतेबाई, आई, चेहरा का वास केलाय? साजरे जा त्यांना घेऊन ये. हे बघा आत्याबाई, एक लक्षात ठेवा, इलाज पाटलाच्या घरात असा हातबल होऊन डोळ्यातलं पाणी काढायचं नाही, मजबूत बनायचं. काळजी करू नका, गमावलेलं सगळं परत मिळवूया आपण. बसा. अहो, आता त्या राजांच्या डोळ्यातनं पाणी काढायचंय आपल्याला. अहो, पण मी एकटी कशी पुरी पडेन त्याला? अहो आत्याबाई, स्वतःला कमी समजू नका. अहो, चुलीतल्या लाकडानं किती बी आग ओकली तरी ती फक्त चुलीवरच बिताडच काळ करू शकत, आबाळाला नाही काळ करू शकत ती. अहो, तुम्ही आबाळ एवढ्या मोठ्या आहे. तुमच्याच घरच्या बिझनेस मध्ये तुमच्याच वडिलांच्या घरात थारा देऊन त्याने उपकार केले नाहीत तुमच्यावर. तुम्ही त्या डब घायला आलेल्या कंपनीतन स्वतःच साम्राज्य उभं केलंय. स्वतःला कमी लेखू नका. तू बाबा बरोबर बोलताय. आम्ही सुद्धा तुला लहानपणापासून बघत आलोय अगं. कंपनीच्या लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा ना तुला फोन यायचे, बिझनेस मीटिंग तू अटेंड करायची सगळं. हे तर अगदी आमचं लग्न झालं तेव्हा मी पण बघितलं. हिचे डॅडा फक्त कारस्थान करायचे. मला तर वाटते आत्याबाई, शौनक आणि दिव्याच्या लग्नाचा घाट घालण्यामाग त्या माणसाचा एकच हेतू होता, सगळी इस्टेट आपल्या पुरीच्या नावावर करून घ्यायची. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात.
तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.